जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ, जय श्री हरि। श्री समर्थ रामदास स्वामी विरचित सार्थ मनाचे श्लोक मराठी अर्थासहित। श्री हरि। श्री समर्थ रामदास स्वामी विरचित सार्थ मनाचे श्लोक मराठी अर्थासहित। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव। श्री हरी निवेदन। श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म गोदावरी काठी जाम या गावी शके 1530 मध्ये रामनवमीच्या दिवशी मध्यान्ही झाला। त्यांचे नाव नारायण होते। त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यकांत ठोसर असे होते। आईचे नाव रेणुबाई, लहानपणी नारायण हूड होता। 12व्या वर्षी त्याला वैराग्य उत्पन्न झाले आणि तो घर सोडून गेला। त्याने उग्र तप केले। प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाने त्याला दर्शन देऊन उपदेश दिला। त्यानंतर ते रामदास बनून तीर्थाटन करून सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यात सापड शिवथरच्या परिसरात वास्तव्य करून राहिले। त्यांनी शके 1603 मध्ये माघ वद्य नवमीस समाधी घेतली। श्री समर्थांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजात धर्मजागृती करण्यासाठी रामोपासनेवर आणि धर्मरक्षणासाठी बलोपासनेवर भर दिला। त्यांनी रामदासी संप्रदायाची स्थापना करून संघटना उभारली। गावोगावी आखाडे व मारुती मंदिरे उभारली आणि दासबोध मनाचे श्लोक करुणाष्टके पदे आरत्या इत्यादी विपुल काव्य रचना केली। समर्थांनी हिंदी भाषेमध्येही खूप लेखन केले आहे। समाजाने सावधपणे परमार्थ कसा करावा याची शिकवण त्यांनी दिलेली आहे। दासबोध व मनाचे श्लोक हे ऐहिक व पारमार्थिक जीवन यशस्वी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत। मनाचे श्लोक या ग्रंथात 205 श्लोक असून ते भुजंग प्रयात छंदामध्ये लिहिले गेले आहेत। या ग्रंथाच्या निर्मितीची कथा विलक्षण आहे। चाफडच्या राम मंदिरात रामनवमीचा उत्साह मोठ्या थाटाने साजरा होत असे। हजारो लोक त्यासाठी येत असत। छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यासाठी धनधान्यांची मदत येत असे। एकदा काही कारणामुळे ती वेळेवर येऊ शकली नाही। उत्सव 8 दिवसांवर येऊन ठेपला। सर्व शिष्य मंडळी काळजीत पडली, पण समर्थांनी धीर दिला आणि रात्री आपले शिष्य कल्याण स्वामी यांना घेऊन ते बसले। समर्थ श्लोक सांगत होते आणि कल्याण स्वामी लिहून घेत होते। सकाळपर्यंत 205 श्लोक सिद्ध झाले। समर्थांनी आपल्या सर्व शिष्यांना हे श्लोक गात भिक्षा मागण्यास सांगितले तेव्हा खूप धनधान्य मिळाले। इकडे शिवाजी महाराजांची मदतही पोचली आणि राम जन्मोत्सव खूप थाटाने पार पडला। श्री समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये मानवी मनास उपदेश केला आहे। याला मनोबोध असेही नाव आहे। मनुष्याच्या विचारास व आचारास प्रेरणा देण्याचे काम मनच करते। ते चंचल असते, ते विकारांना लवकर बळी पडते। भक्तीसाठी व परमार्थासाठी मनावर चांगले संस्कार घडवून ते मजबूत करावे लागते। म्हणून श्री समर्थांनी मनाला सज्जन असे संबोधून त्याला अनुकूल बनविण्याचा प्रयत्न केला आहे। मनाची शक्तीच मनुष्याला पारमार्थिक प्रगती करण्यास मदत करते हे ओळखून श्री समर्थांनी सर्व गोष्टी मनाला समजावून दिल्या आहेत। प्रादेशिक भाषातील पारमार्थिक वाङ्मय अल्पमूल्यात लोकांना उपलब्ध करून देणे हा गीता प्रेसचा उद्देश आहे। आजही
आम्ही अनेक मराठी ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. मनाचे श्लोक हा ग्रंथ भक्तांना साधकांना उपयोगी पडेल अशी आशा आहे. प्रकाशक मनाचे श्लोक. जय जय रघुवीर समर्थ, जय श्री राम समर्थ. श्री राम गणाधीश जो ई सर्व गुणांचा, मूढारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमू शारदा मूढ चत्वार वाचा, गमू पंत आनंत याराग वाचा. जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सत्व रज तम या त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो त्रिगुणाचा आरंभ आहे, त्या गणेशाला व परा पश्चंती मध्यमा वैखरी या चार वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो. मना सज्जना भक्ती पंथेच जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. हे मना, तू भक्ती मार्गाने जा, म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल. समाजामध्ये जी निंद कर्मे मानली आहेत, ती तू सोडून दे. देव, समाजाने जी चांगली कामे मानली आहेत, ती तू मनापासून कर. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदि वदावा. सदाचार हाथा थोर सांडू न येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. पहाटेच्या वेळी भगवंतांचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नाव घ्यावे. सदाचार हे श्रेष्ठ असते, ते कधीही सोडू नये. तो सदाचाराने वागतो तो मनुष्य या जगात धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीति सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. हे मना, दुष्ट वासना बाळगू नकोस, कधीही पाप बुद्धी ठेवू नकोस, आपला धर्म आणि नीती कधी सोडू नकोस. नेहमी अंतरात सारासार विचार करीत जा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे गडे हो जनी सर्व चीची. हे मना, पापाची वासना बाळगू नकोस. नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा कर. विषयांमध्ये सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस. विषय विकारात बुडाल्यास जगात छेतू होते. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. हे मना, क्रोध हा शेवटी दुःख देणारा आहे, म्हणून त्यापासून दूर राहा. काम वासना ही अनेक प्रकारचे दोष असून दोष उत्पन्न करणारी आहे, म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस. तसेच कुणाचा वत्सर करू नकोस आणि कधी ढोंग करू नकोस. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांचे देणी वावे. हे मना, नेहमी मोठे धैर्य धारण करावे. कोणी शब्द अपशब्द बोलले तर ते सावधपणे शांतपणे सोसावे. स्वतः नेहमी नम्रतेने बोलावे आणि आपल्या बोलण्याने सर्वांना समाधान द्यावे. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वाजी जावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. हे मना, जीवनामध्ये अशी कामे करावी की मृत्यूनंतरही मागे कीर्ती उरावी. लोकांच्यासाठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवावा आणि सज्जन लोकांना समाधान द्यावे.
नकोरे मना द्रव्यते पुडिलांचे अति स्वार्थ बुद्धि न रे पाप सांचे गड़े भोगने प्राप्त हे ते कर्म खोटे न होता मना सारिके दुख मोठे। हे मना दुसऱ्याच्या हात धनाची अभिलाषा बाळगू नको नये। अत्यंत स्वार्थ बुद्धि नको त्यामुळे पापाचा संशय होऊ लागतो। ज्यामुळे पापाचे फळ भोगावे लागते ते दुष्कर्म होय। पापे करून सुद्धा मनासारखे झाले नाही तर पदरीच येते। सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी दुखाची स्वय सांडी जीवी करावी। देह दुःख ते सुख मानित विवेके सदा सस्वरूपी भरावे। हे मना नेहमी भगवंतांचे प्रेम बाळगावे। दुःखाची जाणीव होऊ नये ठेवू नये। देहाला जे कष्ट होतात त्यात सुखच मानावे। नेहमी विवेक बाळगून आत्मस्वरूपामध्ये मग्न राहावे। जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तू शोधून पाहे। मनत्वाचे रे पूर्व संचित केले तया सारिके भोगने प्राप्त झाले। हे मना या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे ते तूच विचार करून शोधून काढ। अरे जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोणीही नाही। पूर्वजन्मी जे कर्म केलेले आहेत त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावे लागते। मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे। दे विवेके देह बुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी। हे मना दुःखाचा विचार करून करीत बसू नकोस। दुःख आणि काळजी करू नकोस। विवेकाने देह हाच आत्मा ही बुद्धी सोडून द्यावी आणि देह बुद्धी हे सोडून देऊन मुक्तीचा आनंद घ्यावा। मना सांग पारावना काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले। मनोनी कुडी वासना सांडी वेगी बडे लागला काळ हा पाठी लागी। हे मना रावणाचे शेवटी काय झाले पाप वासनेमुळे त्याचे सर्व राज्य नष्ट झाले। म्हणून दुष्ट वासना लगेच टाकून दे कारण काळ हा बडेच पाठला करीत आहे। जीवा कर्म योगे जनी जन्म झाला परीशेवटी काळ मुखी निमाला। महाथोर ते मृत्यु पंतेचि गेले किती एकते जन्मले आणि मेले। पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे मनुष्यास जन्म मिळतो परंतु शेवटी तो मनुष्याच्या मुखात जातो। जगात मोठमोठे पुरुष होऊन गेले पण ते सर्व मृत्यूच्याच मार्गाने गेले। आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरून गेले। मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी जिता बोलती सर्व ही जीव मिमी। चिरंजीव हे सर्व ही मानिता ती अकस्मात सांडुनिया सर्व जाती। हे मना खरे तर हे जग म्हणजे मृत्यूलोक होय। तरीही जिवंत असेपर्यंत सर्वजण मिमी करीत असतात। आपण चिरंजीव आहोत असे सर्वजण समजतात पण मृत्यूची झडप पडतात सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावे लागते। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तो ही पुढे जात आहे। पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते म्हणून जनी मागुता जन्म घेते। एक मनुष्य मरतो तेव्हा दुसरा त्याच्यासाठी शोक करीत असतो पण तो दुसरा मनुष्यही मृत्यूकडे वाटचाल करीत असतो। जगात माणसाचा लोभ कधी पुरा होत नाही म्हणून मन बेचैन असते आणि वासना उरल्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे दुःख भोगावे लागते। मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार होऊन जाते। घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे
मंद ते खेद मानी वियोगे, मनुष्य विना कारण काळजी करीत असतो, जे व्हायचे ते अचानक होऊन जाते। जीवनात ज्या घटना घडतात व जे काही भोगावे लागते ते पूर्व कर्मामुळे होय। अज्ञानी मनुष्य मात्र काही दुरावल्यास दुःख मानतो। मना राग वेवीन आशा न कोरे, मना मानवे माची कीर्ती तू रे। जया वर्णिती विदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही शाक्यवाने। हे मना, एका राम वचन वाचून तू कशाचीही आशा धरू नकोस। स्वार्थासाठी कुणाही मनुष्याची स्तुती करू नकोस। वेद शास्त्रे व पुराणे ज्या ईश्वराची स्तुती करतात त्याची स्तुती करणे हेच योग्य होय। मना सर्वथा सत्य मांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे। मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे। हे मना, सत्य कधीही सोडू नकोस आणि जे असत्य आहे त्याचा आधार घेऊ नकोस। जो जे सत्य आहे ते सत्यपणे बोलावे आणि जे असत्य आहे ते सोडून द्यावे। बहु हिमपुटी होई जे माय पोटी, अपुरे मना यातना तेची मोठी। निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधो मुख दुख त्या वाढ काशी। गर्भवासात आईच्या उदरात असताना जीवाला फार यातना सहन कराव्या लागतात। गर्भामध्ये असताना तोंड खाली करून सर्व बाजूने वेढल्यामुळे जीव कडून निघतो, म्हणून गर्भवास अतिशय दुःखमय आहे। उरलेले पुढील श्लोक, श्लोक क्रमांक 21 ते श्लोक 40 हे आपण पुढील भागात बघूया। जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम समर्थ।